ते जे मागच्या 3 वर्ष स्वतःला परमेश्वर समजून वागत होते हा त्यांचा भ्रमनिरास झाल्यामुळे आता त्यांना कोणावरच विश्वास राहिलेला नाही आहे. राहुल गांधींना बोलणं येत पण माझ्याकडे वेळ पण नाही आहे. त्यांच्याकडे मोकळे लोक बोलतील आणि त्याच्यावर ते भाष्य करतील. ही एक ऐतिहासिक योजना या भारतीय जनता पार्टी शिवसेना सरकारने आखली आणली आणि त्याची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून होईल. ते जर भूमिका बदलू शकतात म्हणजे ते संत आणि आम्ही टाकू. तर ही जी भूमिका आहे माननीय उपमुख्यमंत्री साहेबांनी विधानभवनामध्ये महसूलची नवी घोषणा केली, यामध्ये वाळू तस्करीचा पूर्णपणे जो काही उत्माद झालेला आहे महाराष्ट्रामध्ये, ज्यावर सातत्याने आमचं कुटुंब बोलत आलेलं आहे, हे मोडण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्र्यांनी नेतृत्वाखाली राज्याचे महसूल मंत्री माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी जी योजना आखली त्या योजनेमध्ये आता एक्स डेपो म्हणजे यापुढं कोणीही खाजगी व्यक्ती त्या ठिकाणी वाळू विकू शकत नाही. सरकार वाळू देणार, लोकांना देणार आणि सरकारी डेपोमधून देणार. म्हणून एक्स डेपो प्राईस ही 600 रुपये ब्रास निश्चित केलेली आहे, 600 रुपीज. आणि 600 रुपये वाळू ब्रास निश्चित केल्यावर मी 1000 रुपये यासाठी म्हटलो की त्यामध्ये जे उत्खननचा खर्च येईल, जो ट्रान्सपोर्टेशनचा खर्च येईल, ते साधारण मिळून 1000 रुपये ब्रासनी. पण विचार करा की 1000 रुपये ब्रासनी आज 75 वर्ष झाले देशाला स्वातंत्र्य मिळून, तरी सुद्धा याचा विचार कोणी केला नाही. 8000 रुपये ब्रासची वाळू आता जर 1000 रुपयाला मिळाली तर ज्या घराच्या किमती शहरामध्ये मुंबईसारख्या जागेत, पुण्यासारख्या जागेत 5000 रुपये स्क्वेअर फीट, 6000 रुपये स्क्वेअर फीट होते, त्याच्या किमतीमध्ये देखील 40% घट होणार आहे. आणि हे आम्ही बंधनकारक करणार आहोत. यांनी गरिबांना किती मोठा लाभ मिळेल मला असं वाटतं की एक ऐतिहासिक योजना या भारतीय जनता पार्टी शिवसेना सरकारने आखली आणली आणि त्याची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून होईल. एवढंच नाही पण माननीय महसूल मंत्र्यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना घरकुल बांधण्यासाठी 5 ब्रासवाळू मोफत देण्याची घोषणा देखील माननीय महसूल मंत्र्यांनी केली. तर मला असं वाटतं की गरिबांचा विचार करणारं सरकार आहे मुख्यमंत्री आणि आमचे नेते उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारं सरकार आहे. आणि असे धाडसी निर्णय मागच्या 3 वर्षामध्ये जे या वाळूवाल्यांच्याच पैशावर पक्ष चालवत होते अशा लोकांना धडा शिकवला गेला आहे. आणि यापुढं सर्वसामान्य जनतेचं सरकार आलं हे याच्यातून स्पष्ट झालं. जेव्हा त्यांच्या संदर्भात मागच्या लोकसभेला तुम्ही आठवत असेल राजसाहेब त्या ठिकाणी आपली भूमिका परखडपणे बांधत होते, त्यांच्या बाजूनी मांडत होते, तेव्हा ते चांगले वाटायला लागले. आज जेव्हा ते वास्तविकतेने जी काही परिस्थिती महाराष्ट्राची आहे त्याच्यावर बोलले तर त्याचं दुखणं त्यांना होतं आहे. तर हे महाविकास आघाडीचे नेते हे यांची भूमिका यांच्या भावना स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी माननीय उद्धव साहेबांचं भाषण हे जुन्या काळातलं ऐकून दाखवलं की त्यांची भावना काय होती पवार साहेबांबद्दल, अशोक चव्हाण साहेबांबद्दल. तर त्यामुळे ते जर भूमिका बदलू शकतात म्हणजे ते संत आणि आम्ही टाकू. तर ही जी भूमिका आहे मला असं वाटतं महाराष्ट्राची जनतेनी या सगळ्या व्हिडिओजच्या माध्यमातून, शिंदे साहेबांच्या सभेच्या व्हिडिओच्या माध्यमातून, राजसाहेबांच्या सभेच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी जी भूमिका मांडली ती अतिशय रास्त आहे. आणि राजसाहेब नेहमी आपली भूमिका निर्भीडपणे मांडतात, ते काय कोणाची स्क्रिप्ट वाचणारे व्यक्ती नाही आहेत. माननीय उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री साहेबांनी जे बजेट सादर केलं त्यामध्ये प्रथम मेंढी व शेळी सहकारी महामंडळ म्हणजे कोऑपरेटिव्ह महामंडळ या ठिकाणी केंद्रीय मंत्री अमित भाईंचं आदर्श घेऊन सहकारिता मंत्रालयाच्या अंतर्गत या ठिकाणी, कारण की काय होतं अगोदरच्या महामंडळाला NCDC चा फंड मिळत नव्हता कारण की ती कोऑपरेटिव्ह नव्हती, म्हणून केंद्राचं NCDC नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचा फंड मिळण्यासाठी सहकारी महामंडळ स्थापन होण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला, ज्या अंतर्गत 10,000 कोटी कर्ज आमच्या धनगर समाज बांधवांना व इतर शेळी मेंढी पालन करणारे पशुपालकांना बिनव्याजी दिला जाईल असा निर्णय माननीय फडणवीस साहेबांनी बजेटमध्ये मांडला. यामध्ये पशुसंवर्धन मंत्री होण्याच्या नात्याने माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटलांना आम्ही राधाकृष्ण विखे पाटलांना हा पत्र दिलं, अर्ज विनंती केली की साहेब या नगर जिल्ह्यामधून याची सुरुवात व्हावी आणि या महामंडळाचं सहकारी महामंडळाचं पहिलं ऑफिस हे पारनेर तालुक्यामध्ये व्हावं, ज्यामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात आमच्या धनगर समाजाचे बांधव आहेत आणि त्यामध्ये त्यांनी त्याचा हिरवा कंदील दिला आहे. लवकर त्याचं नोटिफिकेशन निघेल आणि पारनेर तालुक्यापासून या महामंडळाच्या कर्ज वितरणाची सुरुवात होईल. नाही, यामध्ये राहुल गांधींनी जे वक्तव्य केलं त्यामध्ये न्यायालयाने तो निर्णय दिला आहे, तो काय भारतीय जनता पार्टीने दिला नाही. पण आत्ता विरोधकांची परिस्थिती अशी झाली की त्यांना न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही, पोलिसांवर विश्वास नाही, महसूल प्रशासनावर विश्वास नाही, परमेश्वरावर विश्वास नाही. फक्त ते जे मागच्या 3 वर्ष स्वतःला परमेश्वर समजून वागत होते हा त्यांचा भ्रमनिरास झाल्यामुळे आता त्यांना कोणावरच विश्वास राहिलेला नाही आहे. जनता येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.
राहुल गांधींना बोलण्या इतपत माझ्याकडे वेळ पण नाही आहे, त्यांच्याकडे मोकळे लोक बोलतील आणि त्याच्यावरती भाष्य करतील.